मुंबई से सटे पालघर जिले में कई आदिवासी महिलाओं से करोड़ों का फर्जी लोन दिलाने का मामला सामने आया। आपको बता दें कि जहां शिकायतकर्ताओं को बैंकों से नोटिस आने के बाद उन्होंने पुलिस से मदद की गुहार लगाई और पालघर पुलिस अधीक्षक बाला साहेब पाटिल ने पीड़िताओं की लिखित शिकायत पर मामला दर्ज करके पालघर के मनोर पुलिस को मामले की जाँच करने के लिए आदेश जारी किए हैं। बता दें कि शिकायतकर्ता कल्पना गिरहाड़े और ज्योति गोवारी के अनुसार गाँव की ही एक महिला सौम्या यासर पटेल ने उनसे दोस्ती करके अशिक्षित और कम पढ़ी लिखी आदिवासी महिलाओं का ग्रुप बनाकर वाड़ा, पालघर, बोईसर, मनोर और विक्रमगढ़ इलाकों की कई बैंक और निजी फाइनेंस कंपनियों से रोजगार लोन दिलवाने के बहाने करीब 108 महिलाओं के बचत गट के नाम 1,25,00,000 का लोन लेकर फरार हो गई। बता दें कि जिसके बाद एक एक महिलाओं के नाम 5-5 लोन होने पर कई बैंक और निजी फाइनेंस संस्थाओं के नोटिस और कॉल आने लगे, जिस पर सभी महिलाओं ने पुलिस अधीक्षक से लिखित शिकायत देकर मामला दर्ज करवाया। वहीं जांच अधिकारियों के अनुसार ये मामला एक बड़े ग्रोह का लगता है और इसमें कई बैंक और निजी फाइनेंस कर्मचारियों के शामिल होने की आशंका है। जल्दी इस मामले की जांच के बाद खुलासा होगा। पेश हमारे पालघर के संवाददाता दिनेश क्षीरसागर की ये खास रिपोर्ट। मनोर येथील काही महिला काल या संदर्भात माझ्याकडे भेटण्यासाठी आलेले होते। त्यांचं संपूर्ण प्रकरण पाहता साधारणतः काही ज्या क्रेडिट सोसायटी आहेत, छोट्या बँका आहेत, ज्या इथल्या आहेत, जिल्ह्याच्या बाहेरच्या आहेत आणि काही राज्याबाहेरच्याही आहेत, अशा या सोसायटींनी या महिलांच्या गटासाठी काही लोन दिलेलं आहे। परंतु प्रत्यक्षात त्या महिलांनी ते लोन आपल्या नावावर घेऊन एका वेगळ्या व्यक्तीला ते काढून दिलेलं आहे आणि त्या व्यक्तीने त्या पैशाचा वापर केलेला आहे। त्यातले काही पैसे हे ज्यांच्या नावावर लोन आहे त्यांना त्यांनी थोडेसे पैसे परत दिलेले आहेत, परंतु बाकीचे पैसे त्यांनी पूर्णतः वापरलेले आहेत। आणि हे संपूर्ण बाब ही बँक संबंधित पतसंस्था आणि ज्यांनी हे पैसे वापरलेले आहेत यांच्या संगनमतातून झालेलं आहे असं साधारणतः प्रमाणपैकी दिसत आहे। हा प्रकरण गंभीर याच्यासाठी आहे की ह्या संपूर्ण महिलाचा गट जो आहे तो अशिक्षित आहे, त्यांना हे बँक लोन ते परत द्यायचं असतं, त्याच्यावर व्याज असतं, या सर्व बाबी कुठल्याही माहीत नाही आहेत। त्यांना फक्त याच्यामध्ये आपण सही केल्यानंतर काहीतरी फायदा होईल या आशेने त्यांनी हे संपूर्ण केलेलं आहे असं प्रायमापेशी दिसतात। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी अधिकारी मनोर यांना याचा तपास दिलेला आहे। या महिलांची तक्रार घेऊन पुढील कारवाई आम्ही करत आहोत। माझं नाव ज्योती गोवारी आहे। काय फसवणूक झाली आहे तुमची? म्हणजे ती सुमया सर पटेल आहे ना जी महिला, ती आमच्या गावातली आहे आणि तिने आमच्या नावावर कर्ज उचललं होतं। म्हणजे माझ्यासारख्या अजून 108 महिला आहेत, त्यांच्या नावावर तिने कर्ज उचललं आणि ते म्हणजे मी फेडेन, त्याचे हप्ते मी भरेन असं आम्हाला तिने आश्वासन दिलं आणि त्या प्रत्येक कर्जामागे ती आम्हाला 3-4 हजार रुपये असे द्यायची। त्याच्या आमिषाने म्हणजे आम्ही तिला बळी पडलो आणि आम्ही पण तिला कर्ज काढून देत गेलो। मग एक एक महिलाच्या नावावर, कोणाच्या नावावर 2 आहेत 3 आहेत असे 10 पर्यंत कर्ज चालू आहेत प्रत्येक म्हणजे बाईच्या नावावर, आणि ते पण प्रायव्हेट फायनान्स कंपन्या आहेत पालघरच्या, बोईसर, सफाळा, वाडा इथल्या प्रायव्हेट फायनान्स कंपन्या आहेत, तिथे आमचे लोन चालू आहेत। आणि तिने वर्षभर काहीकांचे वर्षभर हप्ते भरले आहेत, काहीकांचे 2 महिने 3 महिने असे झाले आहेत आणि काहीकांचे तर हप्तेच गेलेले नाही आहेत असं, आणि त्यामुळे आता ती पळून गेली आहे, फरार झाली आहे। तर आता ते हप्तेवाले आहेत ना, ते आमच्या दाराशी येऊन आमच्याकडे हप्त्याची रक्कम मागतायत की तुम्ही भरा, तुम्ही परतफेड करा असं। पण आमच्याकडे कसं आहे की आम्ही गरीब असल्याने आम्ही ती परतफेड करू शकत नाही आणि कर्ज पण आमच्या नावावर असल्याने कागदपत्रं आमची आहेत, सह्या आमच्या गेलेल्या आहेत, फोटो आमचे आहेत, त्याच्यामुळे ते येणारे जे आहेत ना ते आमच्याकडेच येतील असं, तिच्याकडे कोणी जाणार नाही आहे। तिने आम्हाला फसवून घेतलं आहे कर्ज आणि ती आता पळून गेली आहे, मग आम्ही काहीच करू शकत नाही। तर आम्ही आता इथेच SP ऑफिसला आलो होतो, आम्ही त्या साहेबांशी बोललो पण आहेत, साहेबांशी बोलणं झालं आमचं। तर आमची हीच विनंती आहे की आमची गरीब महिलांची मदत करावी आणि आम्हाला न्याय मिळावा। आम्ही आदिवासी महिला आहेत आणि ती सुमया पटेल आहे, तिने आमच्याकडून फसवून लोन घेतल्यात। 108 बायका आम्ही आहेत, सगळ्याकडून म्हणजे तिने आम्हाला असं बोलायची की माझं हे आहे, माझं गाड्यांचा धंदा आहे, त्याच्यासाठी मी पैसे लावते, तुमच्यासाठी 2 पैसे तुम्हाला मिळतील, तुम्ही काम करायचे, तुम्ही म्हणजे महिला घरात बसून राहता त्याचे तुम्हाला 2 पैसे मिळतील। ह्यामुळं आम्ही मग तिला ग्रुप बनवून द्यायचो आणि एका ग्रुपमधून आम्हाला 1,000 रुपये द्यायची ती, आणि तिने म्हणजे बहुतेक आमची फसवणूक केलेली आहे, ती महिला आम्हाला म्हणजे भेटली पाहिजे। हां, ते बँकवाले आमच्या दाराशी येतात, आम्हाला बोलतात तुमच्या नावाचे कागदपत्रे आहेत, तुम्ही आम्हाला कसे पण करा, तुम्ही आम्हाला हप्ते भरा। ते मग बायका पण आम्हाला बोलतात की तुम्ही पुढारके आहेत तर तुम्ही आमचे हप्ते भरा।
आणि असे म्हणजे आम्हाला ते मग त्रास देतात, आमची मरायची वेळ आलेली आहे. ज्या बाईंनी तुमची फसवणूक केली आहे त्यांच्याकडे तुम्ही गेले होते का पैसे मागण्यासाठी? हा आम्ही गेले, सांगितलं का त्यांना? हो आम्ही गेलेलो त्यांच्या घरी, पण ती बाई म्हणजे त्यांच्या घरात भेटतच नाही आम्हाला. आम्ही गेलेलो तेव्हा ती खिडकीच्या पाठीमागून पडली.